चांगलं असं फेटून घ्यायचं, हे 2-3 मिनिटं ठेवायचं, ते आपल्याला दिसतं इथून. अशी जाडसर आमटी ठेवली तर तुम्ही त्याबरोबर चपाती किंवा भाकरी सुद्धा खाऊ शकता. नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर आज मी एकदम सोप्या पद्धतीने मसूरची आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे, आणि त्याबरोबर अजून एक रेसिपी आहे ती सुद्धा दाखवणार आहे. दोन्ही सोप्या रेसिपी आहेत, पटकन होणाऱ्या आणि सहज बनवू शकता तुम्ही. तर ही बघा, ही मसूर मी उकडून घेतली आहे आणि तिला मोड काढून घेतले आहेत पहिले, आणि मीठ घालून ही चांगली कुकरला उकडून घेतली आहे. ही बघा, एकदम अशी मोड काढून मसूरची आमटी एकदम छान होते. आणि त्यासाठी फोडणीला एक कांदा छोटा, एक चमचा आलं लसूणची पेस्ट, थोडीशी ओली कोथिंबीर, एक टोमॅटो आणि ही कढीपत्त्याची पानं वापरणार आहे फोडणीसाठी. आणि हे खोबरं वापरणार आहे, खोबऱ्याचं वाटण आहे मी बनवून ठेवलेलं, ते थोडं वापरणार. आणि मसाला, मालवणी मसाला, तुम्ही तुमच्याकडे कोणता असेल तो तुम्ही वापरू शकता. तर आपण आता सुरुवात करूया. शक्यतो मसूरला मोड काढूनच बनवायची आमटी, चांगली होते. मोड काढलेलं कडधान्य चांगलंच असतं म्हणा. आणि मसूर विसूर काही विकत मिळत नाही मोड काढलेली, आपल्याला मटकी आणि मिळते, पण मसूर विसूर असले काय कडधान्य मिळत नाही मोड काढलेली. मसूर उकडून घेतली की चमच्याने जरा अशी ठेचून घ्यायची, म्हणजे आमटी चांगली दाट होते, जाडसर होते आमटी, एकदम पाण्यासारखी होणार नाही. हे बघा, मसूर चांगली उकडलेलीच आहे, तरी पण थोडी अशी चांगली ठेचून घ्यायची. याला मिक्सरला लावायची गरज नाही, कारण मसूर पाण्यासारखी एकदम उकडते. फोडणीसाठी तेल घालून घेऊया. छोटे 3-4 चमचे तेल टाकून घ्यायचं टोपामध्ये. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं. मोहरी आणि जिरं तडतडलंय, आता त्यामध्ये हा कांदा घालून घेऊया. कांदा घालून झाल्यानंतर, कांदा आपला लाल झाला आहे, आता आपण ही आला लसूणची पेस्ट घेतली आहे ती सुद्धा घालून घेऊया. परतून घेऊया. परतून झाल्यावर त्यामध्ये हा टोमॅटो घालून घेऊया आणि कोथिंबीर सुद्धा घालून घेऊया आणि चांगली परतून घेऊया. आणि यामध्ये आता हा कढीपत्ताही घालून घेऊया. कढीपत्ता शेवटी टाकायचा, म्हणजे तो जळून जात नाही आणि त्याचा स्वाद चांगला येतो. आता या फोडणीमध्ये मसाला घालून घेऊया, 2 आणि 3 चमचे मी मसाला घातला आहे. आम्ही मालवणी मसाला घातला आहे, तुम्ही तुमच्याकडे असेल तो वापरा, किंवा लाल तिखट आणि गरम मसाला वापरला तरी सुद्धा ही आमटी छान बनते. तर आता ही उकडलेली मसूर त्यामध्ये ओतून घेऊया. अशी जाडसर आमटी ठेवली तर तुम्ही त्याबरोबर चपाती किंवा भाकरी सुद्धा खाऊ शकता. तर मी आता ही भाताबरोबर बनवणार आहे, त्यामुळे यामध्ये अजून थोडस पाणी घालणार आहे. आता यामध्ये मी हे आपल्याला किती हवी आमटी तेवढ्या अंदाजाने पाणी घालून घ्यायचं. आणि मसूर उकडताना मी त्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे परत घालायची गरज नाही. आपण बघायचं, हवं असेल तरच परत त्यामध्ये घालायचं, पण मीठ घातलंय ते लक्षात ठेवूनच आमटी बनवायची. हे मी असं खोबऱ्याचं वाटण बनवून ठेवते, यामध्ये कांदा, खोबरं, आलं आणि लसूण, हे मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे. असं बनवून ठेवलं की आपल्याला आठवडाभर हे वाटण होतं. बनवून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं, किंवा फ्रीजच्या खाली आपण दूध ठेवतो तिथेही ठेवलं तरी काही होत नाही. या वाटणाचा व्हिडिओ मी रेसिपी चॅनलवर टाकलेला आहे, त्यामध्ये मी सांगितलंय की खोबरं कसं किसायचं, काय करायचं, किती लसूण घालायची, किती आलं घालायचं, किती कांदा घालायचं आणि कसं भाजायचं आणि कसं वाटण बनवून ठेवायचं, हे सविस्तर मी सांगितलेलं आहे. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता, कारण मी हे प्रत्येक माझ्या जेवणामध्ये हे वाटण असतंच. हे वाटण तुम्ही कशालाही वापरू शकता, उसळ बनवायची असेल तर, मटण बनवायचं असेल तर, दुसरी कोणती भाजी बनवायची असेल तिखट, तर त्यामध्येही घालून वापरून हे वाटण वापरू शकता. आमटीला उकळी येऊ दे, उकळी आल्यावर पाहूया. उकळी आता येणार आहे. आज येतो वाटतं पाऊस, एकदम भारी वातावरण झालंय.
गर्मी पण नाही आणि हवा पण भारी सुटली आहे, एकदम फ्रेश वाटतंय. मग करणार आहे का स्पेशल पावसासाठी? स्पेशल बघूया काय करायचं, सध्या तरी आता हेच खायचं. आमटी आता बऱ्यापैकी उकळली आहे, हे बघा एकदम छान उकळली आणि सुगंध सुद्धा छान सुटला आहे त्याचा. आमटी आता तयार झाली आहे, आता मी गॅस बंद करून घेते. तर दुसरी रेसिपी आहे अंड्याचं ऑमलेट कसं बनवायचं ते दाखवणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम भारी बनतं. तर आता त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते दाखवते. तर त्यासाठी मी दोन मोठे कांदे घेतले आहेत कापून, थोडीशी ओली कोथिंबीर, एक टोमॅटो बारीक कापून घेतलाय आणि इथे ह्या चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. ह्या तिखटवाल्या आहेत म्हणून मी चारच घेतले आहेत. हे सर्व साहित्य आता आपण एकत्र करून घेऊया. कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि मिरच्या हे सर्व आपण एकत्र करून घेऊया. त्यामध्ये घालणार आहे चवीला मीठ, अर्धा चमचा हळद आणि हे सर्व साहित्य आता एकत्र करून घेऊया. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बारीक चिरून घ्यायचं. चिरून घ्यायचं म्हणजे पहिलंच बारीक चिरून घ्यायचं आणि मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे आपलं मिक्स करून झालं आहे आणि आपल्याला आता किती अंड्याचं ऑमलेट बनवायचंय त्या अंदाजाने आपण कांदा आणि टोमॅटो घ्यायचा. हा आता मी यामध्ये कांदा टोमॅटो मिक्स केलाय, तो भांड्यामध्ये घेतलाय आणि आता आपण त्यामध्येही अंडी फोडून घालूया. एक ऑमलेट बनवण्यासाठी दोन अंडी फोडून घेतली आहेत. इकडे तेल टाकून घेऊया तव्यामध्ये आणि ह्या अंड्यांना चांगलं फेटून घेऊया. चांगलं असं फेटून घ्यायचं म्हणजे ऑमलेट चांगलं फुलतं. आणि आता आपलं तेल तापलंय हे बघा, त्यावर हे मिश्रण ओतून घेऊया. आणि आता मी गॅस स्लो केलाय आणि त्यावर हे झाकण ठेवून घेऊया म्हणजे वाफेवर ऑमलेट चांगलं शिजलं जाईल. आणि गॅस स्लो ठेवायचा नाहीतर खालून करपणार आणि वरून शिजणार नाही लवकर असं होईल. तर हे पण लक्षात ठेवायचं, हे 2-3 मिनिटं ठेवायचं. ते आपल्याला दिसतं इथून होत आलं की समजायचं, अर्ध होत आलं की आपण त्याला पलटवून टाकायचं आहे. तोपर्यंत मी दुसऱ्या ऑमलेटची तयारी करते. असं पडतं म्हणून मी अंडी धुवून घेतली पहिल्यांदा. चुकून कधीतरी असं पडतं ते, जोरात फटका बसला की परत याला सुद्धा तसंच फेटून घेऊया. असं करून फेकून घ्यायचं. हे बघा एका साईडने आपलं आता होत आलाय. आता याला पलटवून टाकूया. अलगद पलटवून टाकायचं नाहीतर ते तुटू शकतं. हे पण लक्षात ठेवायचं कारण एका बाजूने ते कच्चं असतं आणि एक साईडने भाजलेलं असतं. आता दुसऱ्या बाजूने झाकण ठेवायची गरज नाही. हे बघा कसं छान फुगलंय, ते फेटल्यामुळे चांगलं फुगलं जातं. तर अशा प्रकारे मी दुसरंही ऑमलेट बनवून घेते. हे थांबाधी काढून दाखवूया कसं छान फुगलंय बघा, एकदम मस्त पैकी असं फुगलं पाहिजे. अंडी चांगली फेटून घेतली की असं ऑमलेट फुगलं जातं चांगलं आणि चांगलं होतं. याला आता काढून घेऊया. हे बघा दुसरं सुद्धा ऑमलेट तयार झालं आहे. हे तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर असं बनवून खाऊ शकता. एकदम सोपी रेसिपी आहे आणि पटकन होतं. तुम्हीही अशा प्रकारे ऑमलेट बनवून पहा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. आणि आवडल्यावर आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.